आपल्या 12 मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करतोय. दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्यात. पंजाबमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन बाहेर पडले असून यावेळी दिल्लीचे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली. केंद्राने 2020-21 आंदोलनातून शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्यास सहमती दर्शवली. परंतु किमान आधारभूत किंमत अर्थात MSP कायदेशीर हमी मागणाऱ्या नेत्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला स्वामीनाथन अहवालाच्या शिफारशीनुसार दर द्यावेत ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी मान्य न झाल्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्ली गाठली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि काँक्रीट बॅरिकेड्स लावून सीमा सील करण्यात आले. हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले. 2 वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन एवढं आक्रमक होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 3 कृषी कायदे रद्द करावे लागले होते. आत्ताच्या आंदोलनाचे स्वरूप कसे आहे, मोदी सरकार या आंदोलनाकडे कसे पाहत आहे हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. 2 वर्षापूर्वी शेतकरी उत्पादन व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा कायदा, शेतकरी सशक्तीकरण संरक्षण किंमत आश्वासन कृषी सेवा करार कायदा, अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा यांचा समावेश होता. हे कायदे रद्द करण्यासाठी मोठे आंदोलन झाले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हे 3 कायदे त्यावेळी रद्द झाले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या तशाच प्रलंबित राहिल्या. याच प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. पंजाब हरियाणा आणि पश्चिम तसेच उत्तर प्रदेशातील शेतकरी तसेच अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली 13 फेब्रुवारीपासून दिल्लीत एकवटायला सुरुवात झाली. 3 वर्षापूर्वी 9 ऑगस्ट 2020 सलग 1 वर्ष 4 महिने आणि 2 दिवस याच शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत आंदोलन केलं होतं. विविध कारणांनी यातील सुमारे 700 शेतकरी मरण पावले. अखेरीस केंद्र सरकारने शेती सुधारणा नावाने केलेले 3 कायदे मागे घेतले. तसा अध्यादेश काढला तेव्हा कुठे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. शेती शेतकरी आणि शेतमालाच्या व्यापाराविषयी करण्यात आलेल्या 3 कायद्यांना शेतकऱ्यांचा ठाम विरोध होता. सरकारने कठोर भूमिका घेतल्याने आंदोलन लांबले. सरकारने कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली विविध प्रकारे अडथळे आणले. नेत्यांना अटकाव केला मात्र शेतकरी हल्ले नाहीत. ऊन वारा पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून दिल्लीकडे येणारे रस्ते रोखून धरले होते. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हालचाली सुरू केल्या. 3 कायदे माघारी घेतले पण सर्व प्रकारच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत निश्चित करून देण्याची मागणी मान्य केली नाही. यावर सरकार विचार करेल असे आश्वासन दिले. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्याचाही विचार करू असेच सरकार सांगत होते. त्यावर आजपर्यंत विचार पूर्ण होऊन कोणताही निर्णय झाला नाही. स्वामीनाथन आयोगाची स्थापना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने 2006 केली होती. आयोगाने आपला अहवाल 2 वर्षाच्या अभ्यासांती दिला. उत्पादन खर्चावर 1.5 नफा गृहीत धरून सर्व शेतमालांचे दर निश्चित करून द्यावेत अशी मुख्य शिफारस केली होती. शिवाय शेतकऱ्यांना अर्थपुरवठा तसेच विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या बळकट करण्याची योजना आखण्याची होती. तो अहवाल अद्याप तसाच पडू नये. भाजपने 2014 निवडणुकीत शेतमालाला वाजवी किंमत देण्याची हमी दिली होती. त्याला आता 10 वर्ष होत आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊन वर्षापूर्वी अभूतपूर्व आंदोलन केलं. सरकारची दडपशाही जुगारून दिली होती त्यामुळे मागे न हटण्याचा निर्धार सरकारला मागे घ्यावा लागला. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्या समितीने दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे धाडला. त्यावरही काही निर्णय आला नाही. 3 कायदे मागे घेतले पण इतर मागण्या पूर्ण करण्याचा दिलेला वायदा पाळला नाही म्हणून पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील प्रामुख्याने गहू भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आणि दिल्लीची सीमा गाठली. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्यात आले. बैठकी झाली
मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. तोवर शेतकऱ्यांनी दिल्ली गाठली. मंगळवारी दुपारी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमेच्या काही किलोमीटर आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हा परिसर अंबालाजवळ येतो. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले. कलम 144 लागू झाल्यामुळे देशाच्या राजधानीत इलेक्शन सभा, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यावर आणि नागरिकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली. किसान मजदूर संघर्ष कमिटीने सांगितल्याप्रमाणे साधारण 200 शेतकरी संघटना दिल्लीमध्ये आलेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणूक काढण्यावर आणि रस्ते रोखण्यावर दिल्लीत शेतकरी आंदोलनाबाबत गुरुग्राम प्रशासनही सतर्क झाल्याचे पाहायला मिळते. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. गुरुग्रामच्या जिल्हा प्रशासनाकडून ही दक्षता घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील 2 स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्यात आले. हा आदेश 12 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत लागू असेल. दिल्ली पोलिसांच्या आदेशानुसार ट्रॅक्टर रॅलींना राष्ट्रीय राजधानीच्या सीमा ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ट्रॅफिक ॲडवायझरी देखील जारी केला आहे. एकंदरीतच आता मोदी सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी ठाम राहून केलेलं आंदोलन, मागे घ्यावे लागलेले कृषी कायदे याचा अनुभव पाठीशी असताना, त्यातच लोकसभेच्या हालचाली सुरू असताना सरकार 2 वर्षापूर्वी केलेली तशी दडपशाही परत करेल का? मागील वेळी आंदोलनामुळे पंजाब राज्य भाजपच्या हातातून गेले. आता पुन्हा तशी चूक होईल की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.